तर गावबंदी असतानाही खासदारांचा ताफा गावात आला आणि प्रताप पाटील चिखलीकरांच्या गाड्यांची तोडफोड झाली आहे. मराठा आरक्षणासाठी गावबंदी असतानाही गावात आलेला खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताफ्यातील वाहनांची रात्री तोडफोड करण्यात आली आहे. नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात रात्री उशिरा घटना समोर आली असून तसेच खासदारांसह त्यांच्या सोबत असलेल्या वाहनांची देखील यावेळी तोडफोड करण्यात आली आहे. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाहीये. खासदारांच्या सोबत असलेल्या पोलिसांनी तणाव निवळण्यासाठी तातडीने प्रयत्न केले त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाहीये. मात्र तोडफोडीत तीन वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये आमची बैठक झाली. त्या भागाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माझे मित्र आहे मनोहर तेलाव यांची तब्येत खराब आहे म्हणून कळलं. त्यांचं शेजारी गाव आहे अंबुलगा. मी तिथे त्यांना भेटायला गेलो. कुठलाही कार्यक्रम गावात नव्हता, कुठलीही बैठक गावामध्ये नव्हती, परंतु मी सरळ त्यांच्या घरी म्हणजे त्यांना खेड्यामध्ये आपण त्याला वाडा म्हणतो तिथे गेलो. गाडीमधनं उतरून त्यांच्या घरामध्ये भेटायला गेलो आणि मी चहा त्यांचा येईपर्यंत लोकांनी बाहेर काही तरुणांनी गाडीवर दगडफेक केली. खरं तर माझ्यासोबत पोलीस बांधव पण होते पण मी त्यांना सांगितलं होतं मी घरगुती याच्यात चालू थोडंसं आपण मध्ये यापेक्षा थांबा. त्याच्यामुळे ते सगळे बाजूला थांबले. काही तरुण आक्रमक होऊन येऊन गाडीचा नासधूस केली. गाडी फोडली ही वस्तुस्थिती आहे. परंतु मी कुठल्याही कार्यक्रमाला बैठकीला त्या गावात गेलेलो नव्हतो.